नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला श्रीकांत दादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा म्हणतात माझे बाबा माझ्या लहानपणी वारले त्यामुळे मी माझी आई आणि एक लहान बहीण वडील वारल्यानंतर घराची जबाबदारी माझ्यावर आली आमच्या घरासमोर गजानन महाराजांचं मोठं मंदिर आहे मी महाराजांच्या मंदिरात दर्शनाला जात असे काही संकट आल्यावर आम्ही महाराजांना सांगत असे आणि ते संकट महाराज दूर करत मला दोन हजार वीसमध्ये टी बी हा आजार झाला माझी औषधे सुरू होती एकदा डॉक्टरांनी मला एम आर आय करायला सांगितले एम आर आय करताना औषध दिले एम आर आय झाल्यावर मला एकदम डोळ्यासमोर अंधारी आली तोंडातून शब्दच येत नव्हते तब्येत खूपच खराब झाली आणि एकाएकी माझ्या मनात श्री गजानन जय गजानन असे म्हटले आणि मला बरे वाटायला लागले आणि मी शुद्धीवर आलो माझे महाराज हे माझ्यासाठी धावून आले माझ्यावरचं खूप मोठं संकट महाराजांनी दूर केलं केवढी ही गजानन बाबांची कृपा माझे गजानन बाबांची कृपा ही सगळ्यांना मिळत राहो हीच प्रार्थना जय गजानन श्री गजानन गण गण, गण गणात बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आता वेळ आहे प्रश्न मंजूश येथील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की खाली लोवीतील रिक्त जागा भरा त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली डॅश 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 योजना या समर्थे तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे नारायण आसराजी आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं कुसुम पडवळ दोन शिल्पाच किशन तीन युग शर्मा चार रमेश काळे पाच बिट्टूज सहा नेहल सरोदे सात सुरेश तिबडेवाल आठ सौपुष्पा बनसोड नऊ विश्वास बनसोड दहा रामदास रायबोले अकरा मंगेश पुरी बारा शरद करवे, तेरा पपिता भुरखंडे चौदा शीला राऊत पंधरा संजीवनी बांगड सोळा राजेश फरांदे सतरा सुवर्णा शिंदे अठरा माधव शंकर जोशी एकोणीस मंगला टिकले वीस ज्योत्स्ना जाधव एकवीस विद्या वानखेडे बावीस रेशमा तोर तेवीस सुवर्णा पवार चोवीस सीमा पाटील पंचवीस सविता चौगुले सव्वीस अक्षता वानखेडे सत्तावीस पल्लवी पाटोळे अठ्ठावीस जया डोळस एकोणतीस रविकिरण सौंदनकर चौंदनकर तीस कृष्णा उमप एकतीस सुरेश भोरे बत्तीस उर्मिला दामले तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते